बातमी परभणीतून आहे. परभणीत रस्त्यावरील खड्ड्यांवरून ठाकरे गट आणि राष्ट्रीय समाज पक्ष समोरासमोर आलेले आहेत. त्या संदर्भातली ही बातमी. खासदार संजय जाधव आणि आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. ठाकरे गटाचे खासदार आणि आमदार खड्ड्यांसाठी जबाबदार आहेत असं रत्नाकर गुट्टे यांनी म्हटलंय. तर आम्ही आणलेला निधी अडवता वर आमच्यावर आरोप करता असं संजय जाधव यांनी गुट्टेंना प्रत्युत्तर दिलंय. आमदार गुट्टे यांनी आपला मतदार संघ सांभाळावा असं आवाहन देखील संजय जाधवांनी केलंय. माजी मुख्यमंत्री आणि मंत्री पिळून मिळत होते त्यांना पण त्यांनी पण म्हणजे पैसे द्यायचे तर महानगरपालिका द्यायला पाहिजे होते. त्यांनी पैसे जर पीडब्ल्यूला रस्ते वर्ग करायचे म्हणजे शहरातले रस्ते पीडब्ल्यूला वर्ग होतात का, मग महानगरपालिका आपली कशासाठी आहे. रत्नाकर गुट्टे साहेबांनी परभणीत येऊन 25 वर्षापासून खासदार आमदार आहेत म्हणून रखडलं, पण 25 वर्षापासून आम्ही काय केलं त्याचं बी बघितलं का कधी तुम्ही? आणि तुम्ही आता राजकीय भाष्य करू शकता, तुम्हाला उद्या महानगरपालिकेच्या निवडणूक लढायच्या असतील तर मग तुम्ही करा ना. सरकार तुमचं आहे, तुम्ही सरकारी पक्षात आहे, तुम्हाला डिप्युटी सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे, मग का तुम्ही एखाद्या 1 कोटी रुपये त्या रस्त्यावर टाकून रस्ता करून देत नाही? निवडणूक लढायची तुम्हाला महानगरपालिकेची, आमच्यावर आरोप करू नका ना. अरे हेनी केलं नाही पण आम्ही केलं हे म्हणून दाखवायला करा.